अत्यंत गांभीर्य आहे हे ग्रामपंचायत सदस्यांपासून आमदार खासदार आणि मंत्री या सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत जनजागृती करण्याची आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. आमदार विरोधी धोरण राबवणाऱ्या केंद्र सरकारचा, आमदार विरोधी धोरण राबवणाऱ्या राज्य शासनाचा. क्षेत्र हे सार्वजनिक असून सहकार्याच्या भावनेतून निर्माण झालेलं आहे. याचं खात्रीकरण करणं हे संपूर्ण जे ग्राहक आहे आणि ऊर्जा क्षेत्र याच्यासाठी अतिशय विदारक आणि चुकीचं ठरू शकतं. आणि सारख्या किंवा इतर ज्या बलाढ्य वैयक्तिक बलाढ्य कंपन्या असतील यांनाही ऊर्जा क्षेत्र विकण्याचा घाट घातलेला आहे. शासनाने जर या गोष्टीला आळा घातला नाही तर 72 तासाचा संप आम्ही 4 जानेवारी ते 6 जानेवारी या 3 दिवसांमध्ये करणार आहोत. गोष्टीला जर कुणीही दाद देत नसेल तर ऊर्जा क्षेत्र वाचवण्यासाठी आम्ही बेमुदत संपावरती जाणार आहोत. या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. आमार युनियन, आमार ताकद. आमार युनियन, आमार ताकद. संघर्ष कृती समितीचा, संघर्ष कृती समितीचा. अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. संयुक्त कृती समितीचा. आमार युनियन, आमारी ताकद. आमार युनियन, आमारी ताकद. अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. गाडी आंदोलन छेडलं गेलंय. आमचं आंदोलन कुठलंही अचानक किंवा कोणाला विठीत करण्यासाठी नसून पूर्वनियोजित आणि अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. आजपर्यंत आम्ही शासनाला जी गळ घालत होतो, ऊर्जा क्षेत्र हे सार्वजनिक असून सहकार्याच्या भावनेतून निर्माण झालेलं आहे. याचं खात्रीकरण करणं हे संपूर्ण जे ग्राहक आहे आणि ऊर्जा क्षेत्र याच्यासाठी अतिशय विदारक आणि चुकीचं ठरू शकतं. परंतु शासनाने या गोष्टीला कुठेही किंमत न देता अदानी सारख्या किंवा इतर ज्या बलाढ्य वैयक्तिक बलाढ्य कंपन्या असतील यांनाही ऊर्जा क्षेत्र विकण्याचा घाट घातलेला आहे. आणि त्यातच जे आता 28/26/12/2022 रोजी फायनल नोटीस अदानी यांची दिलेली आहे की त्यांच्या मुंबईतील जे नवी मुंबईतील ठाणे असतील, भांडूप असेल, वसई असेल या भागाच्या परवान्या, वीज वितरणच्या परवान्यासाठी अंतिम टप्प्याची दिनांक 26/12 आलेली असताना सुद्धा जर शासन आमच्या कुठल्याही मागणीला थारा देत नसेल तर हे ऊर्जा क्षेत्र आणि महावितरण कंपनी वाचवण्यासाठी आमचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. त्याची पहिली सुरुवात म्हणजे आज 12/12/2022 रोजी आम्ही द्वारसभा घेऊन या गोष्टीचा निषेध नोंदवत असून 14 डिसेंबर रोजी या सर्व घटना आणि हे जे याचं गांभीर्य आहे हे ग्रामपंचायत सदस्यांपासून आमदार खासदार आणि मंत्री या सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत जनजागृती करण्याचं आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्यानंतर 16 डिसेंबरला पुन्हा आमची द्वारसभा होणार आहे. त्या 23 डिसेंबर रोजी जे आपलं आता हिवाळी अधिवेशन चालू होत आहे नागपूर येथे विधानभवनावरती विराट मोर्चा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील कर्मचारी करणार आहोत. त्यानंतर पुनश्च शासनाने जर या गोष्टीला आळा घातला नाही तर 72 तासाचा संप आम्ही 4 जानेवारी ते 6 जानेवारी या 3 दिवसांमध्ये करणार आहोत. त्यानंतर पुनश्च या गोष्टीला जर कुणीही दाद देत नसेल तर ऊर्जा क्षेत्र वाचवण्यासाठी आम्ही बेमुदत संपावरती जाणार आहोत. आणि हा आमचा ठाम निर्णय झालेला आहे. आणि अतिमहत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत इतिहासात जे झालं नाही तर आमच्या या
तीनही विद्युत कंपन्या वितरण असेल जनरेशन असेल आणि पारेषण असेल आमच्या एकूण एक कंपन्या आमच्या सर्व मित्र संघटना या सोबत आलेल्या असल्यामुळे आम्ही विजयश्री सार्थ केल्याशिवाय थांबणार नाही असा आमचा ठाम निर्णय झालेला आहे. ओके. कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतो सरा भिडतो सरा कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा तिथ तिथ या हवा देखू जा. दुनिया है उसकी दीवानी छोटे से कदम में हिम्मत है इतनी जितना समंदर में पानी ताकत का शोहरत का वो खजाना चलता है पीछे जमाना उसकी नजर से बचता न कोई ऐसा है उसका निशाना. Don't get it.
कळणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतो सिरा फिरतो सिरा कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जबा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा शिवरात राबणारा बोल बळी राजा सांगतो ये झकणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतो सिरा फिरतो सिरा कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जबा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा ग्राफिक्स व्हिडिओ डिझायनर आमच्याकडे सर्व प्रकारची आकर्षक व्हिडिओ डिझाईन करून मिळतील निवडणूक व्हिडिओ वाढदिवस व्हिडिओ ग्रुप जाहिरात व्हिडिओ दुकान हॉटेल तसेच सर्व कमर्शियल व्हिडिओ सणउत्सव जयंती पुण्यतिथी लग्न समारंभ अॅनिव्हर्सरी श्रद्धांजली निमंत्रण पत्रिका व्हिडिओ आदी सर्वच प्रकारच्या उत्तम सोशल मीडिया आकर्षक व्हिडिओ डिझाईन करिता आजच संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे 97-66-75-68-68 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.